सुंदर जेवण बनवत काका, एकदा ना तुम्ही हिच्या हातचं बटाटा मॅगी खाऊन बघा. बटाटा मॅगी. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मौजे थिंक पॉझिटिव्ह फिल्मच्या सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, थोड्या वेळातच आपण असणार आहोत आमने सामने. थोडं वेगळं आहे पण नाटकाचं नाव आहे. चला तर मग घेऊया आमने सामनेचा सेल्फी इंटरव्ह्यू. थिंक पॉझिटिव्ह फिल्म्सच्या सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये लीनाताई आणि मंगेश दादा, तुमचं दोघांचंही स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. पहिल्या प्रयोगापासून ते 100वा प्रयोग, आता 15 तारखेला 100वा प्रयोग होतोय, हा जो प्रवास होता, या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा. मी खरं सांगू का, हा जो आत्ताचा जो प्रयोग आहे ना, असा सेल्फीमध्ये इंटरव्ह्यू करण्याचा, हा जितका छान आहे ना तितकाच आमच्या पहिल्या प्रयोगात आम्ही जे काही केलं होतं ते छान. शब्दात खडतर होता थोडा, कारण की आमचं नाटक सुरू झालं आणि लोकांचा चांगला प्रतिसाद यायला लागला तेव्हाच नेमका लॉकडाऊन झाला पहिला. त्याच्यानंतर मग 50% कॅपॅसिटीमध्ये सुरू केलं, मग परत लॉकडाऊन झाला, मग परत बंद झालं. असं करत 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 आम्ही ओमिक्रॉन झालं मध्ये, असं करत करत आम्ही इथवर आलो. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र जेव्हा आम्ही पुन्हा एकदा सुरू केलं तेव्हा लोक अगदी ताकदीने येऊ लागले. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा आम्ही आभारी आहोत. पण इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स आणि फार सुंदर प्रवास होता आणि नाटक लोकांपर्यंत पोहोचत आहे. कारण मला एवढंच म्हणायचं आहे की इंटरव्ह्यू फार काय वेगळं असणार त्याच्यात, पण तो ज्या पद्धतीने होतो ना तो लोकांना जास्त इंटरेस्टिंग वाटतो. आणि आमच्या नाटकाची हीच खासियत आहे, विषय तोच, लग्न संस्था, जनरेशन गॅप, पण ती ज्या पद्धतीने मांडलं जातं ती जी खूप वेगळी आहे. आणि चापटी तर मारायची आहे, दुखलं तर पाहिजे, चुरचुरलं तर पाहिजे, पण बरंही झालं पाहिजे, असं कुठेतरी हे नाव खरं तर मंगेश कदम सरांना सुचलेलं आहे. माझा मी नाटक लिहिलेलं होतं, माझ्याकडे काही टायटल नव्हतं. आम्ही असंख्य टायटल हे करूया का नाही 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 असं करून हे झालं. आणि काहीतरी एक असं सोपं हवं होतं जे नाटक काय आहे लोकांपर्यंत पोहोचूया. तर सरांना असं सुचलं की या नाटकामध्ये म्हणजे दोन पिढ्याही एक दुसऱ्याच्या समोर उभ्या आहेत. पुरुष आणि म्हणजे एका पिढीतला पुरुष आणि बाई, म्हणजे स्त्री पुरुष संबंध ज्याला आपण म्हणतो, तेही एकमेकांच्या समोर उभे आहेत. आणि लिटरली नाटकामध्ये आम्ही दोन घरं घेतलेली आहेत जी एकमेकांच्या अशी समोरासमोर आहेत, 201 नंबर 202 नंबर. तर ह्या सगळ्यांनी थिमॅटिकली सगळ्यात बेस्ट नाव हे आमने सामने होतं आणि तसं ते सरांना सुचलं. ऑडियन्सच्या ऑडियन्सना ज्या पद्धतीचा प्रेक्षक विचार करत असतो त्या विचाराला कुठेतरी धक्का देण्याचं काम लेखकाने केलेलं आहे. पण ते घरी गेल्यानंतर त्यांना कळतं की अरे कुणीतरी धपाटा घातला वाटतं पाठीत आणि आता आपण ह्याचा विचार करायला हवा. आणि ही ह्या नाटकाची जमेची बाजू आहे. असं झालं असं की नाटक लिहायच्या आधी मंगेश सर आणि लीनातेला मी ओळखत होतो आधी. तर काहीतरी एक असं गप्पागोष्टी चालू असताना सर म्हणाले, तू काय आमच्यासाठी काही लिहित नाही, काही आम्हाला घेऊन काय करत नाही. तर मी त्यांना, माझ्या डोक्यात ही कल्पना होती, मी त्यांना फक्त ही कल्पना सांगितली की असं असं हे आहे.
तर त्यावेळेला सरांनी मला एक पेन अमाऊंट दिली आणि म्हटलं की हे नाटक तू लिही. आत्तापर्यंत असं व्हायचं की कलाकार रंगमंचावर परफॉर्म करतायत आणि प्रेक्षक खाली प्रेक्षागृहात बसलेले आहेत. हे नाटक कुठेतरी ही दरी मिटवून प्रेक्षक आणि कलाकार एकत्र 2.5 तास काहीतरी सादर करतायत असं ह्या नाटकात घडतं. पब्लिकला इन्व्हॉल्वमेंट, पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यामध्ये ही. आणि थेट संवाद, असं नाही की झाल्यानंतर फोटो काढू झाल्यानंतर मतं मांडणार, नाही, ऑन स्टेज. आणि ते ना प्रत्येक प्रयोगात आपल्याला माहीत नसतं की आज घाणेकरचे ऑडियन्स आपल्याला काय उत्तर देणार आहे, शिवाजी मंदिरचं काय देणार आहे, बोरिवलीचं काय देणार आहे, गडकरीचं काय देणार आहे, वाशीचं काय देणार आहे, दिनानाथचं काय देणार आहे, पुण्यात काय रिस्पॉन्स येणार आहे, आपल्याला काही माहीत नसतं. इव्हन एका प्रयोगात, आज आत्ता जर माझा बोरिवलीला प्रयोग आहे किंवा गडकरीला प्रयोग आहे, तर तिथे एक माणूस वेगळं उत्तर देतो तर दुसरं वेगळं देतो. आणि ह्या सगळ्याची मजा घेत घेत जेव्हा प्रयोग रंगतो तेव्हा जास्त. रोहन आणि मधुरा हे दोन ॲक्टर्स चा विचार झाला. मधुराचं तर कास्टिंग ओके, मी तिचं नाटक नव्हतं बघितलं, मधुराची मी सिरियल बघितलेली होती. त्या म्हटलं शी इज गुड इनफ, तिला समीराच्या कॅरेक्टरसाठी एका प्रकारची एक एनर्जी पाहिजे का, कारण की ती आजची मॉडर्न मुलगी आहे, ट्रेन पकडून कामाला जाते, ती बेधडक आहे, ती अजिबात अपॉलॉजेटिक नाही आहे कुठल्याही गोष्टीबद्दल, ती जे जगते ते ती जगते, स्वच्छंदपणे जगते, अशी ती मुलगी आहे. त्याच्यासाठी मत काय वाटते माहिती आहे का मला, जरा प्रौढ ऑडियन्स येतं आणि ते म्हणतं की हे नाटक आहे ना मी आमच्या मुलांना दाखवणार आहे, आणि जेव्हा यंग मुलं येतात ते म्हणतात हे नाटक आहे ना आम्ही आमच्या आईवडिलांना दाखवणार आहे. त्यामुळे म्हणजे हा आनंद किती होतो की दोन्ही जनरेशनना असं वाटतं की हे नाटक आपलं नाटक आहे. हे रोहनच्या केसमध्ये मात्र सुरुवातीला ज्यावेळेला रोहनचं नाव सुचवलं गेलं तेव्हा मी आधी नाही असं म्हणालो. याचं कारण असं, मी रोहनला सिरियलमध्ये वगैरे नव्हतं बघितलं, मी फारसं बघत नसल्यामुळे, पण मी रोहनचं एक नाटक बघितलं. रोहन उत्कृष्ट ॲक्टर होता, हे आविष्कारचं नाटक होतं, बैल मेला नावाचं, ललित प्रभाकरने डिरेक्ट केलेलं, त्यात मी त्याला बघितलं आणि मला तो लक्षात राहिलेला. तर उत्तम ॲक्टर आहे तो, पण रोहन प्रचंड एनर्जेटिक आणि थोडासा मस्तीखोर आणि असे एक एनर्जी घेऊन येणारा एक नट आहे. माझा जो ॲक्टर होता, म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे साहिल नावाचं, ते थोडंसं शांत, मवाळ, तडजोड करून समजून घेणारा, अशा पद्धतीचा तो बिचारा ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं ते पात्र माझ्या डोक्यासमोर. त्यामुळे रोहन कसं आहे, आणि रिहर्सल प्रोसेसमध्ये मी हे त्याला बोललो की खरं तर मी तुला नको म्हणालो, तो म्हणला अरे का, हे असं कारण होतं, बोललं नाही हे चांगलं केलंच तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी ते पात्र समजून घेण्यासाठी इतकी मेहनत घेतली, म्हणजे आम्ही इंडिव्हिज्युअल सेशन्स करायचो, माझ्या घरी भेटायचो, खूप काय 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 हे करायचो, आणि त्यात त्यांनी जी मेहनत केली त्यामुळे आज तो जेव्हा स्टेजवरती राहतो तेव्हा तो रोहन असत नाही, तो साहिल असतो. त्यामुळे अशा पद्धतीने ती पात्रांची निवड जुळून. नटी सूत्रधार हा फॉर्म आपल्याकडे खूप पूर्वीपासून आहे, किंवा मी जेव्हा असं मत मांडलं तेव्हा आमच्या लेखकाने मला करेक्ट केलं की नाही नाही नाही, संस्कृत नाटकातून पूर्वी हे अशा पद्धतीचा फॉर्म वापरला जायचा, परंतु मराठी रंगभूमीवर, व्यावसायिक रंगभूमीवर ह्या अशा पद्धतीने थेट प्रेक्षकांशी संवाद साधणं, जे मोनोलॉग नाही आहेत, डायरेक्ट संवाद आहेत, तर हो अशा अशी इन्व्हॉल्वमेंट मला असं वाटतं की पहिल्यांदा होत असं झालं की मंगेश सर, लीनाताई, नीरज चिरवेकर लिहितो आहे, दिग्दर्शन करतो आहे, कारण ह्याआधी मी नीरजचं एक नाटक बघितलेलं परफेक्ट मर्डर नावाचं, आणि त्याचा फॉर्म वेगळा आहे, या नाटकाचा फॉर्म वेगळा आहे, पण मला एवढं माहिती होतं की ते नाटक बघितल्यानंतर मला ते नाटक फार आवडलं होतं, परफेक्ट मर्डर. मला असं वाटतं मी तिसऱ्यांदा पुन्हा ते नाटक बघितलं, त्याच्यामुळे मला नीरज आधीपासून माहिती होतं त्या नाटकामुळे. सो आणि या नाटकाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा वाचन झालं तेव्हाच मला असं झालं होतं की किती मस्त नाटक आहे ज्यात आपल्याला आपलं म्हणणं जे असतं ते आपल्या लोकांसमोर ठेवता येईल. आणि प्रवास सुरू झाला, नाटकाचे प्रयोग सुरू झाले, लॉकडाऊन आलं, बंद झालं, पण मला असं वाटतं या नाटकातनं प्रत्येक वेळेला येणाऱ्या प्रेक्षकांना काहीतरी दिलं आहे म्हणून हे नाटक सुरू आहे. आणि
आमचं पॅशन तसंच राहणार आहे. सो मला असं वाटतं आपण 5-6 वेळा प्रयोगाला पुन्हा असेच एकदा सेल्फी इंटरव्ह्यू करूया. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की आम्ही एका टप्प्यावर थांबलेलो असतो आणि आम्ही चर्चा करत असतो आणि आम्ही म्हणतो अरे हा आपल्याला पुढे करूया ना, सुरू करूया ना, लोक म्हणतात हां 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 आता नाटक अरे ते तर राहिलंच आहे, हां चला चला नाटक सुरू करा. हा जो फॉर्म आहे ना, आणि त्याच्यामध्ये लेखकाचं एक जाणीवपूर्वक त्याच्यात त्यांनी केलेली गोष्ट अशी आहे की मुद्दा डिस्कस होतो, मुद्दा व्यक्तिरेखा डिस्कस करतात, त्याच्यानंतर तो डेलिबरेटली थांबवतो आणि ऑडियन्स त्याच्यावर चर्चा करतं, कारण तोपर्यंत ऑडियन्समधून सुद्धा चर्चा होते त्या मुद्द्यावरती, म्हणजे तो पूर्ण ॲब्सॉर्ब केला जातो मुद्दा आणि मग कुठली कलेतलं कुठलीही गोष्ट हे लोक जेव्हा रिलेट करतात तेव्हा ती यशस्वी ठरते. सो हे नाटक लोक रिलेट करतात का? तर हो, पण ते फक्त रिलेट करत नाही. हे नाटक ना मला कुठेतरी माझ्यासारखं वाटतं असं न होता पुढे जाऊन हे नाटक मला माझं वाटतं असं होतं. हे नाटक आरसा दाखवणारं नाटक आहे. यात तुम्ही प्रत्येक वेळी इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय ह्या घरात डोकवा त्या घरात डोकवा असं न करता हे नाटक तुम्हाला तुमच्या घरात डोकवायला भाग पाडतं की इकडे तिकडे काय चाललंय ह्यापेक्षा माझ्याकडे माझ्या घरात काय चाललंय. हे नाटक कुठेतरी अधोरेखित. मला असं वाटतं अत्यंत वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण लेखक दिग्दर्शक नीरज हिरवेकर यांनी हे काम केलेलं काम, नंतर त्या अनुषंगाने होणारं प्रदीप मुळेंचं नेपथ्य, अमिता खोपकरनी केलेली वेशभूषा, नंतर रवी कर्मकरनी केलेली प्रकाशयोजना आणि विजय गवंडेचं म्युझिक, ह्या इतक्या हातात हात घालणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि यातून एक असं अप्रतिम नाटक लोकांना. तुम्ही आमचा 100वा प्रयोग आहे गडकरीला 15 तारखेला 4 वाजता, तर त्या शोला तर तुम्ही याच. समजा तिथे तुम्हाला नसेल जमत तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जेव्हा केव्हा असेल तेव्हा तुम्ही या. तुमचे जे काय तुम्ही 2-2.5 तास आम्हाला द्याल हे नाटक बघण्यासाठी याचा पुरेपूर तुम्हाला फायदा होईल याची मी गॅरंटी देतो. आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी छोटासा तरी बदल घडेल एवढं मी नक्की सांगतो. मला असं वाटतं की आम्ही दोघंही प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात या आणि नाटक जरूर पहा. आमने सामने. मित्रांनो, कसा वाटला आमचा हा सेल्फी इंटरव्ह्यू आमने सामनेचा? नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आमच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आमचा हा सेल्फी इंटरव्ह्यू. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलं असेलच तर पुन्हा भेटूया पुढच्या सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये.